नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला हा व्हिडिओ माझ्या अनुभवावरून शेअर करत आहे. मी सुमारे 25-30 वर्षापूर्वी वर्तमानपत्रात एक छान सायन्सवर आधारित लेख वाचला होता. त्या लेखातील गोष्ट मला पटली आणि ती म्हणजे मनुष्याच्या शरीरात सर्वात शक्तिशाली अवयव म्हणजे त्याचा मेंदू आणि सर्वात कमजोर किंवा सेन्सिटिव्ह अवयव म्हणजे त्याचे हृदय. त्या लेखात उदाहरण दिले होते की एखाद्या व्यक्तीला त्याची झोप आवरता येत नाही. जर त्याची झोपायची वेळ झाली की तो उपाशी असो किंवा कशाही परिस्थितीत, जसे घरी त्याच्या नेहमीच्या अंथरुणावर किंवा प्रवासात गाडीच्या सीटवर, मग तो कुठेही असला तरी तो झोपून जातो. त्याच्यावर स्वभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव होत नाही. परंतु जेव्हा मनुष्याच्या मेंदूला एखाद्या गोष्टीची जाणीव होते आणि अशी परिस्थिती निर्माण होते की जो मनुष्य एक दिवस झोपेशिवाय राहू शकत नाही, तोच मनुष्य 8-8 दिवस झोप न घेता राहतो. जसे एखाद्या व्यक्तीची निकटची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल आणि तिची प्रकृती गंभीर असेल तर त्या व्यक्तीला झोप म्हणजे काय हे देखील तो विसरून जातो आणि त्याचा मेंदू इतका बलवान होतो की तो 8-8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ देखील झोपेशिवाय राहण्याची सहनशक्ती निर्माण करतो. ह्या उलट मनुष्याचे हृदय असते. मनुष्य शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या कितीही बळकट आणि खंबीर असला, पण जेव्हा काही प्रसंगी त्याच्या हृदयाला एखाद्या गोष्टीने ठेच लागते, जसे एखादी प्रिय व्यक्ती सोडून जाणे, त्या प्रिय व्यक्तीने विश्वासघात करणे किंवा अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट न घडणे, ह्यामुळे मनुष्य वरवर कितीही खंबीर वाटत असला तरी त्याच्या हृदयाला ठेच लागून तो कोलमडून पडतो. तर असे हे एकाच मनुष्याचे दोन अवयव. आता मनुष्याला त्या त्या परिस्थितीत स्वतःच्या कोणत्या अवयव ह्याला जागृत ठेवायचे ह्यावर त्या मनुष्याचे भवितव्य ठरते. जर संकटाच्या वेळी मनुष्य घाबरून त्याचा सामना करणार नाही तर तो 100% अपयशी ठरणार. या उलट संकटाचा सामना केल्यास, म्हणजे मनातील भीतीची भावना काढून मेंदूला प्रभावशाली ठेवले, तर कदाचित 50-50% म्हणजे 50-50% यश अपयश याची शक्यता संकटातून बाहेर पडण्याची असते. आता आपण या ठिकाणी गजानन विजय ग्रंथ यातील काही घटना पाहू. त्यातील पहिला प्रसंग म्हणजे जेव्हा महाराज हे मक्याची कणसे खाण्यास मळ्यात जातात आणि त्यावेळी मधमाशा येऊन महाराजांच्या संपूर्ण शरीराचा चावा घेतात, तेव्हा महाराज आपल्या मेंदूला प्रभावशाली बलशाली करतात आणि स्वतःच्या मनाला मेंदूद्वारे पटवून देतात की मी आणि मधमाशी हे वेगवेगळे नसून एकच आहे आणि त्यामुळे त्यांचा दंश करण्याने मला काही निराळे जाणवत नाही. दुसरा प्रसंग म्हणजे महाराजांना जेव्हा पाटील बंधू उसाचे प्रहार करतात तेव्हा देखील महाराज आपल्या योग सामर्थ्याने मेंदूला जाणीव होऊ देत नाही की त्यांच्या शरीराला कोणी इजा करत आहे. अशा प्रकारे ह्या प्रसंगात महाराज आपल्या मेंदूला बळकट करतात आणि शरीराला होणाऱ्या वेदनांची जाणीव हृदयाला होऊ देत नाही. परंतु काही प्रसंगात, जसे महाराज जेव्हा समाधी घेण्यापूर्वी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी हरी पाटील यांच्यासोबत जातात, त्या प्रसंगी भावूक झालेले दिसतात आणि हरी पाटील यांना उपदेश करताना त्यांच्या डोळ्यात पाणी येते. येथे महाराज हे त्यांच्या कोमल हृदयाचे भाव अश्रूद्वारे व्यक्त करतात. आपण सर्वांनाही परिस्थितीप्रमाणे आपला मेंदू आणि हृदय यांना बलशाली करायचे आहे. संकटाच्या प्रसंगी मेंदूला प्रभावशाली ठेवायचे आणि भावुक प्रसंगी हृदयाचे द्वार उघडे करायचे. मगच मनुष्य खऱ्या अर्थाने जगण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम होईल. जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात भोते.
तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची। आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथात दसरा या सणाचा उल्लेख कितव्या अध्यायात केला आहे ते सांगायचं आहे। आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे महाराजांच्या दर्शनाला जयपूर येथून आलेल्या बाईला दोन मुले होती। आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं अरुणा घोडे, दोन सीमा पाटील, तीन सायली पाठक, चार राजेश फरांदे, पाच बिट्टूज, सहा सविता चौगुले, सात माणिक उदगीकर, आठ कुसुम पडवळ, नऊ आर व्ही युनिक क्रिएशन, दहा रविकिरण सौंदनकर, अकरा निर्मला कलाशेट्टी, बारा शिल्पास किचन, तेरा संजीवनी बांगड, चौदा शीला राऊत, पंधरा मंगेश पुरी, सोळा सुप्रिया वाघ, सतरा संगीता गोरे, अठरा सुरेश दिबडेवाल, एकोणीस विद्या वानखेडे, वीस रमेश काळे, एकवीस अमोल माळी, बावीस रुपाली पडियार, तेवीस सुवर्णा पवार, चोवीस स्नेहा शेगावकर, पंचवीस वैभव बोंडे, सव्वीस विद्या भडंगे, सत्तावीस जया आंधळे, अठ्ठावीस उर्मिला दामले, एकोणतीस विश्वास बनसोड, तीस रामदास रायबोले, एकतीस पपिता भुरखंडे, बत्तीस कृतिका गालिंदे, तेहतीस क्षमा मुरकर, चौतीस पल्लवी पाटोळे, पस्तीस ज्योत्स्ना जाधव, छत्तीस अंजली सानस, सदतीस यत जाधव, अडतीस संगीता शिंदे, एकोणचाळीस रजनी सागळे, चाळीस प्रज्ञा एरंडे, 41 रेखा अहिरराव, 42 माधव शंकर जोशी, 43 ज्योत्स्ना जाधव। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर आणखीन एक सांगायचं आहे की माझं एक दुसरं चॅनल आहे ज्याचं नाव आहे स्पार्क ऑफ प्रीती। त्याच्यावरती मी आजपासून ब्लॉग टाकायला सुरुवात केली आहे। जर तुम्ही ब्लॉग बघायला पण इंटरेस्टेड असाल तर त्या चॅनलला पण नक्की भेट द्या। ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील नक्की करा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।